जय नमः श्री गजानन माऊली नमः। नमस्कार, पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। रोज नवीन नवीन भाविकांचे अनुभव आम्ही घेऊन येत असतो, ते अनुभव सांगताना आम्हाला खरंच आनंद होतो। आपण ऐकणाऱ्यांच्या दृष्टीने ते अनुभव कदाचित विलक्षण व अद्भुत नसतील, परंतु प्रत्यक्षात ज्याला हे अनुभव येतात त्याला त्याचे फार महत्त्व व कौतुक असते। असाच अनुभव आपले एक सबस्क्रायबर ज्यांचे नाव सारंग असे आहे यांनी पाठविला आहे, तो या ठिकाणी मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। जर का तुम्हाला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तुमचे देखील काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। सारंग म्हणतात, नुकतंच मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसायाला सुरुवात केली होती। राहण्यास ठाणे येथे घर घेतले। रोज लोकल ट्रेनने ठाणे ते CST असा प्रवास करावा लागे। उच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकिलांना न्यायालयासमोर काम करताना कोट व गाऊन घालून काम करावे लागते। मुंबई न्यायालय नवीन असल्याने मला कोट व गाऊन ठेवण्यासाठी जागा नव्हती, त्यामुळे रोज घरूनच बॅगेमध्ये कोट व गाऊन न्यावा लागत असे। सारंग म्हणतात, मी नेहमीप्रमाणे सकाळी सर्व तयारी करून गडबडीत ठाणे स्टेशनवर पोहोचलो। लोकलला बरीच गर्दी असल्याने कसाबसा लोकलमध्ये चढलो। बरीच गर्दी असल्याने बॅग वर ठेवली, नशिबाने जागा मिळाल्याने बसता आले। सकाळी लोकल पकडण्यासाठी लवकर उठून तयारी करून धावपळ करावी लागे, त्यामुळे झोप पूर्ण होत नसे। थकव्यामुळे कधी डोळा लागला ते कळलेच नाही। शेवटी तासाभरात CST स्टेशन आले। त्यावेळेस डोळा उघडला तर पूर्ण गाडीचा डब्बा रिकामा होता। वर बघितले तर माझी बॅग तिथे नव्हती। गाडीत कोणीच नसल्याने कोणाला विचारपूसही करता आली नाही। शेवटी नाईलाजाने स्टेशनवर उतरून CST स्टेशनवर असलेल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली। रजिस्ट्रारला माझा पत्ता व नंबर लिहून दिला, कारण बॅगेमध्ये माझे कोट व गाऊनशिवाय माझ्या शालेय शिक्षणाच्या काही महत्त्वाचे सर्टिफिकेट्स देखील होते। कंप्लेंट करून तसाच रिकाम्या हाताने कोर्टात गेलो। त्या दिवशी माझे कोर्टासमोर काम असल्याने मला कोर्टासमोर कोट व गाऊन घालून जाणे आवश्यक होते। तिथे कोर्टातच रेडीमेड कोट व गाऊन विकणारे कायम बसलेले असतात। रेडीमेड कोट व गाऊन यांची किंमत विचारता जवळजवळ 5 ते 6 हजार मला विनाकारण खर्च माझ्या चुकीमुळे करावा लागणार होता। मला खूप रडू येत होते, परंतु कोर्टात सर्वांसमोर रडता येत नव्हते। माझी कोर्टासमोरील केस निघण्यास खूप थोडा अवधी शिल्लक होता। मी महाराजांचे स्मरण करून मला मार्गदर्शन करा अशी प्रार्थना केली। कधीही माझ्यावर संकट आल्यास मी अशाच प्रकारे महाराजांचे मार्गदर्शन मिळवतो। त्यावेळेस माझा अंतरात्मा जो निर्णय घेतो तो कधीच चुकीचा निघाला नाही, असा माझा नेहमीचा अनुभव आहे। थोड्याच वेळात मी माझ्यामुळे कोणाचे नुकसान होऊ नये म्हणून पैसे खर्च करून नवीन कोट व गाऊन विकत घेण्याचे ठरविले। कोर्टाच्या बाहेरच एका बँकेचे ATM मशीन होते, तिथे ताबडतोब धावत गेलो। खिशातून पाकिट काढून पाहतो तर पाकिटात बँकेचे ATM कार्ड नव्हते। सहसा आजपर्यंत मी कधीच माझे ATM कार्ड विसरलेलो नाही, परंतु त्या दिवशी मलाच कळले नाही की मी माझे ATM कार्ड आज कसे विसरलो। मी जास्त विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ताबडतोब ज्या कोर्टात माझी केस होती तिथे धावत गेलो। विचार केला, कोणाला तरी माझे तर्फे माझ्या केसमध्ये तारीख मागण्याची विनंती करण्यास सांगू। धावत पळत कोर्टात पोहोचलो तर जस्ट साहेब वेळेआधीच उठून कोर्ट हॉलमधून चेंबरमध्ये अचानक प्रकृती खराब झाल्याने सर्व केसमध्ये तारीख देऊन निघून गेले होते। त्या दिवशी खरंच मला वाटले महाराजांनी मला माझे नुकसान होण्यापासून वाचवले, परंतु माझी समस्या संपली नव्हती। मला जर माझी बॅग लवकरात लवकर परत मिळाली नाही तर नवीन कोट व गाऊन घ्यावाच लागणार होता व त्यासाठी 6 ते 7 हजार रुपये खर्च करावे लागणार होते, त्यामुळे मी खूप चिंतेत होतो। दुसऱ्या दिवशी माझे कोर्टासमोर काही काम नसल्याने व कोट आणि गाऊन देखील नसल्याने मी कोर्टात जाण्याचे टाळले।
सकाळची आवराआवर करून नेहमीप्रमाणे श्री गजानन विजय ग्रंथातील काही अध्यायाचे वाचन केले. पूजा करून उठतो न उठतो तेवढ्यात माझा फोन वाजला. फोनवर अनोळखी व्यक्तीचा नंबर होता. मी फोन उचलला. समोरून एका व्यक्तीचा आवाज झाला. त्यांनी माझे नाव व पत्ता विचारला. मी त्याला माझे नाव सांगितले व त्याचा परिचय विचारला. त्यावर त्याने मला माझी बॅग हरवली का असे विचारले. मी त्याला हो म्हणालो. त्याने मला त्याचे नाव सांगितले व तो CST स्टेशनला माझी बॅग घेऊन उभा असल्याचे सांगितले. मी त्याला विनंती केली की मी ठाणे येथून येण्यास जवळजवळ एक तास लागेल असे सांगितले. त्यावर त्याने सांगितले की मी नाईट ड्युटी करून आता घरी निघालो आहे, त्यामुळे मला जास्त वेळ थांबता येणार नाही. म्हणून मी त्याला ती बॅग CST स्टेशनवरील पोलीस स्टेशनला जमा करण्यास सांगितली. परंतु त्याने सांगितले की पोलीस स्टेशनला बॅग घेण्यास तयार नाही. त्यांनी तुमचा नंबर दिला. मला ही बॅग तुमच्याकडे डायरेक्ट देण्यासाठी सांगितले, म्हणून मी तुम्हाला फोन केला. सारंग म्हणतात, मी त्यांना आपण कुठे राहतात असे विचारले तर ते कल्याण येथे राहतात व आता कल्याणची लोकल पकडून घरी जाणार असल्याचे सांगितले. मग मी त्यांना विनंती केली की मी ठाणे स्टेशनला येतो. आपली गाडी ठाणे स्टेशनला किती प्लॅटफॉर्म नंबरवर येईल ते मला कळवा. मी स्टेशनवरून माझी बॅग आपल्याकडून कलेक्ट करेल. त्यावर ते हो म्हणाले. मला तयारी करून स्टेशनला पोहोचवण्यासाठी ट्रॅफिकमुळे मला थोडा उशीर झाला. मला वाटले त्या व्यक्तीची गाडी निघून गेली असेल. मी रिक्षातून स्टेशनपर्यंत पोहोचणार तेवढ्यात त्या अनोळखी व्यक्तीचा पुन्हा फोन आला. तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 5 या. या रंगाचे कपडे घालून उभा आहे. आपणास किती वेळ लागेल? तर मी त्याला स्टेशन बाहेरच आहे आणि 5 येतो असे सांगितले. मी स्टेशनमध्ये प्रवेश करताना माझ्या मनात प्रथम आले की आपल्यासाठी एवढे करणाऱ्या व्यक्तीला काहीतरी पैसे देऊ. परंतु नंतर विचार आला की त्यांना ते आवडणार नाही. तर म्हणून स्टेशनजवळच द्राक्ष विकणाऱ्या एका व्यक्तीकडून 2 द्राक्ष विकत घेतले व ते घेऊन मी प्लॅटफॉर्म नंबर 5 पोहोचलो. त्या ठिकाणी जास्त गर्दी नसल्यामुळे ती व्यक्ती ताबडतोब मला दिसली. मी जवळ जाऊन त्याला माझी ओळख दिली. त्याने मला सांगितले की मी काल CST स्टेशनला ही बॅग सापडली. मी उघडून बघितलं, त्यातल्या सर्व काही फाईल्सवर, कोर्ट केसेसवर आपले नाव दिसले. परंतु कामावर जाण्याच्या घाईत असल्याने मी ती बॅग माझ्याजवळ ठेवून नाईट ड्युटी करून आज सकाळी CST स्टेशनच्या पोलीस स्टेशनला देण्यास गेलो. तेथे आपला नंबर मिळाला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही बॅग आपणास परत करण्यास आलो. आपण एकदा बॅग चेक करून घ्या. परंतु मी त्याच्यासमोर बॅग चेक करणे योग्य ठरणार नाही म्हणून त्याच्याकडून बॅग तशीच घेतली. त्याला आणलेले 2 द्राक्ष देऊ केले. प्रथम त्यांनी द्राक्ष घेण्यास नकार दिला. परंतु मी फार आग्रह केल्याने त्यांनी माझ्याकडून फक्त 1 द्राक्ष घेतले. एवढ्यातच त्यांची लोकल आल्याने ते पटकन बसून निघून गेले. मी ती बॅग घेऊन पुन्हा घरी परतलो. येताना बॅग उघडून पाहता माझा कोट व गाऊन त्यात होता. फक्त काही कागदपत्र त्यातून हरवल्याचे मला कळले. माझ्यासाठी त्यावेळेस कोट व गाऊन हेच फार किमती असल्याने व ते बॅगमध्ये असल्याने मी श्री गजानन माऊलीचे मनातल्या मनात आभार मानले. कारण मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या गर्दीच्या शहरात माझ्यासाठी माझी वस्तू मला परत करण्यास कोण येऊ शकेल याची स्वप्नात देखील कल्पना नव्हती. परंतु हे केवळ गजानन माऊलीमुळे शक्य झाले. कारण ती आपल्या भक्ताला कधीही त्रास होऊ देत नाही. अशा माझ्या कृपाळू माऊलीचा आम्हा लेकरांवर सदैव आशीर्वाद राहावा हीच तिच्या चरणी प्रार्थना. गण गण गणात बोटे. जर तुम्हाला आजचा अनुभव आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा. आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजूषेतील प्रश्न विचारण्याची. तर आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन महाराजांनी ज्या गंगा भारतीचा महारोग बरा केला तो कोणत्या गावचा राहणारा होता, त्या गावचे नाव सांगा. प्रश्न पुन्हा एकदा. श्री गजानन महाराजांनी ज्या गंगा भारतीचा महारोग बरा केला तो कोणत्या गावचा राहणारा होता, त्या गावचे नाव सांगा. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर. श्रीधर गोविंद काळे आणि ज्यांनी बरोबर उत्तर दिली त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं अशोक ओसावार, दुसरं रमेश काळे, तिसरं जयश्री पाचोरे, चौथं पपिता बुरखंडे, पाचवं विद्या वानखेडे, सहावं रेखा अहिरराव, सातवं मीनल साखलकर, आठवं स्वप्ना मासूरकर,
9 आशालता माने, 10 गणेश मेहरे आणि 11 चंद्रशेखर ढोले। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा सहभाग घेत रहा, जास्तीत जास्त उत्तरं देत रहा। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते।